तर यानंतरची बातमी आहे, नंदुरबारमधून मिरची बाजारपेठ 3 दिवस बंद राहणार आहे। शेतकऱ्यांच्या समोरील संकट आता वाढलेलं आहे। मिरची वाळवण्यासाठी जागा नसल्याने बाजार बंद राहणार आहे। नंदुरबार बाजार समितीमध्ये यावर्षी जवळपास 2 लाख क्विंटल मिरचीची आवक अद्यापपर्यंत झालेली आहे। तसेच अजून जवळपास 1 लाख क्विंटल मिरचीची आवक या मार्चच्या अखेरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता असून जवळपास 100 ते 150 कोटीची उलाढाल या मिरचीच्या व्यवहारातून बाजार समितीमध्ये होण्याची शक्यता आहे। आणि यावर्षी ही मागील 7 ते 8 वर्षातली ही विक्रमी आवक असून यावर्षी मागील वर्षापेक्षाही अधिकची आवक या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे।